नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात। बालमित्रांनो, आपण आज आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 55 वरील लिहूया वाचूया हा घटक अभ्यासणार आहोत। सर्वांनी पुस्तक उघडा, पान क्रमांक 55। बालमित्रांनो, आपण आचे स्वरचिन्ह म्हणजेच काना, ईचे स्वरचिन्ह रस्व ई, दीर्घ ई, रस्व उकार म्हणजे रस्व वेलांडी, दीर्घ वेलांडी, रस्व उकार, दीर्घ उकार, एकार, एचे स्वरचिन्ह ऐकार, ओकार ह्या स्वरचिन्हांचा अभ्यास केलेला आहे। तर ही स्वरचिन्हे आता आपण व्यंजनांना जोडून व्यंजनांचे लेखन व वाचन करणार आहोत। सर्वांनी पुस्तक उघडा, पान क्रमांक 55 वरील लिहूया वाचूया आज आपण लिहूया वाचूया घटक आज आपण पूर्ण करणार आहोत। चला तर मग आता सर्वांनी माझ्यासोबत म्हणा, क का की की कु कु के के कई को। आता बघा बालमित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये के नंतर क्या लिहिलेला नाहीये, तर नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे ए नंतर ए, ए ए ऐ ओ अ औ, तर ए आणि अ या दोन स्वरांचा समावेश 14 फळीमध्ये झालेला आहे, मूळाक्षरांमध्ये झालेला आहे। तर के नंतर तिथे क्या तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये, परंतु तुम्ही तिथे के नंतर क्या क्या हे अक्षर तिथे तुम्ही लिहायचे आहे। आता मी इथे एक बॉक्स तयार केलेला आहे, पण परंतु तुमच्या ह्या पाठ्यपुस्तकामध्ये, हे तुमचं पाठ्यपुस्तक आहे, त्या पाठ्यपुस्तकामध्ये के नंतर इथे जी जागा आहे तिथे तुम्ही क्या लिहायचा आहे। के क्या कई को असे सर्वांनी वाचन करायचे आहे। के नंतर कई म्हणायचे नाही, के नंतर क्या, क्या नंतर मग कई, अशा प्रकारे आपण वाचन करायचे आहे, लेखन व वाचन करायचे आहे। आता पुढील व्यंजन आहे म। सर्वांनी माझ्यासोबत म्हणा आणि लिहा, मा मी मी मू मू मे। इथे तुम्ही मॅ लिहायचं, तर इथे माझ्याकडे मी एक बॉक्स तयार केलाय, पण तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये पाठ्यपुस्तकामध्ये, तर ते मेच्या बरोबर बाजूला तुम्ही मॅ हे अक्षर लिहायचे आहे। मॅ सर्वांनी म्हणा आणि लिहा, मॅ मई मो पुढील व्यंजन आहे ल, ला ली ली लू लू ले। आता ह्याच्याच बाजूला तुम्ही ल्या लिहायचे आहे, परंतु आता माझ्या इथे इथे जागा आहे म्हणून मी इथे लिहणार आहे। तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ले नंतर इथेच लेच्या बाजूला ल्या हे अक्षर लिहावयाचे आहे। ल्या लई लो। पुढील व्यंजन आहे घ, घा। सर्वांनी म्हणा, घा घी घी घू घू घे
घो र र रा री री रू रू ला उकार देता ना असं द्यायचं आहे रू रे आता रे ऐकू या सर्वांनी रेच्या बाजूला रे रई रो ब ब नंतर बा बी बी बू बू बे बे सर्वांनी म्हणा लिहिला बे बई बो नंतर ब बौ बम बहा हे स्वरचिन्हांचा आपण म्हणजे या बाकीच्या स्वरचिन्हांचा आपण अभ्यास केला करतोय म्हणजे आ औ अम आहा व्यंजनांना ही स्वरचिन्हे जोडून आपण 14 खडी चे लेखन करणार आहोत. पुढील व्यंजन आहे न ना नी नी नू नू ने आता नेच्या बाजूला तुम्ही लिहायचे आहे न्या नई नो आता बालमित्रांनो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पहा स आहे प न च ळ ह झ या व्यंजनांना स्वरचिन्हे जोडून त्या व्यंजनांचे लेखन व वाचन तुम्ही स्वतः करावयाचे आहे. तर बालमित्रांनो आज आपण लिहूया वाचूया तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 55 वरील लिहूया वाचूया हा घटक अभ्यासलेला आहे. सर्वांनी के कॅ मे म्या म्या म्हणजे ॲच स्वरचिन्ह द्यायला विसरायचे नाहीये. ले नंतर ल्या घे नंतर घ्या इथे जागा कमी आहे पण त्या जागेत तुम्ही लिहायचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण लिहूया वाचूया हा घटक अभ्यासलेला आहे. आज तुम्हाला पान क्रमांक 55 वरील व्यंजनांना स्वरचिन्हे जोडून व्यंजनांना व्यंजनांचे लेखन व वाचन करायचे आहे. आणि बालमित्रांनो तुम्हाला डिसेंबरच्या वर्कशीट मिळालेल्या आहेत त्या वर्कशीटमधील शेवटचे पान शेवटच्या पानावरील जी वर्ग चाचणी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. ती वर्ग चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्या वर्ग चाचणीचा फोटो तुम्ही माझ्या पर्सनल म्हणजे माझ्या वैयक्तिक नंबरवरती ती वर्ग चाचणी तपासण्यासाठी मला पाठवायची आहे. धन्यवाद.